नमस्कार गावरान धडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत, 2 ते 3 महिने टिकणारी. तर आपण हे खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत, सुकं खोबरं आहे. चटणी हे घेतलेलं आहे, लसणाच्या 2 कांदा घेतलेला आहे मोठा, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि लाल तिखट. आपण आता काय करणार आहे, जिरं आणि खोबरं हे वेगवेगळं भाजून घेणार आहोत. पहिलं जिरं भाजून घेऊ आणि हे बिन तेलाचं भाजायचं आहे, तेल टाकायचं नाही आहे. आपण आता जिरं आणि खोबरं भाजून घेऊ. आता आपण भाजून घेतलेलं बिन तेलाचं भाजलंय, आता हे काढून घेऊ आपण भाजलं की. आता खोबरं भाजायला टाकलेलं आहे तव्यामध्ये, बिन तेलाचं भाजायचंय आणि हे सगळं भाजल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बघा, आपलं आता हे सगळं एकत्र करून आपण पेस्ट हे करून घेणार आहोत चटणी. आपण आता खोबरं परतलेलं आहे परतून घेऊ आणि हे करून घेऊ, चटणी करून घेऊ थंड झाल्यावर. आपली चटणी वाटून घेऊया. अरे तयार आहे आपली खोबऱ्याची आणि लसणाची चटणी, जी 2 ते 3 महिने टिकणारी. आपण आता ही काढून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपली खोबऱ्याची 2 ते 3 महिने टिकणारी चटणी, सुक्या खोबऱ्याची आणि लसणाची. आपण आता ही डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर. ही चटणी खाताना तेल आणि हे टाकून खायची, चटणी घ्यायची, तेल टाकून बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत खायची.